हॅलो, मी डॉक्टर प्रशांत प्रभात देशपांडे, MBBS जनरल प्रॅक्टिस करतो आहे. साधारणतः 18-19 वर्षापासून संगमनेर इथे. आज पुढचा महिना जो आहे, दरवर्षी नोव्हेंबर हा GRD मंथ म्हणून कन्सिडर करतात. GRD याची व्याख्या थोडक्यात सांगायची म्हणजे त्याचे इंग्लिश टर्म आहे गॅस्ट्रो इसोफेशियल रिफ्लेक्स डिसीज. म्हणजे जे आपलं जे पित्त असतं जठरामध्ये, ते पित्त उलटं येतं अन्नलिकेमध्ये आणि त्यामुळे मग पेशंटला वेगवेगळी लक्षणं जाणवतात. तर आता त्याच्यामध्ये लक्षणं काय काय असतात? तर पित्त जे ते वर येतं जठरातून उलटं अन्नलिकेत येतं, त्यामुळे मग छातीमध्ये वेदना झाल्यासारखं वाटणे, त्याला म्हणतात नॉन कार्डियक ऑब्स्ट्रक्शन. नंतर पुन्हा छातीमध्ये रुतल्यासारखे वाटणे, नंतर अन्न खाली जाताना प्रत्येक वेळेला पाण्याबरोबर ढकलावे लागते, छाती जळजळ, त्याला म्हणतात हार्टबर्न. नंतर कधी कधी पोट एकदम असं गच्च झाल्यासारखे वाटणे असं होतं. मग त्यावेळेला काही काही वेळेला पेशंटला जेवायची सुद्धा भीती वाटते, पेशंटला नको वाटतं, असं लक्षणं असतात ते. तर आणि आता या बरं, आता हे झालं लक्षणं काय असतात. आता GRD हे करण्याकरता काय करावं आणि काय करू नये, काय करावं? तर यासाठी तुम्ही जेवणाची वेळ आहे फिक्स करा. पोट अगदी पोट भरून भरतोपर्यंत जेवू नका. दोन वेळचं जेवण दिवसातून 3 ते 4 वेळेला असं विभागून खाल्लं तर फार चांगलं आहे. नंतर जेवणामध्ये जास्तीत जास्त तंतुमय पदार्थ, फायबर डाएट हे करा. नंतर मसालेदार तेलकट तिखट पदार्थ अवॉइड करा. व्यसनांपासून दूर राहा. जसं काय तंबाखू, गुटखा, सिगरेट या व्यसनांपासून दूर राहा. नंतर पुन्हा रात्रीचं जागरण वगैरे टाळा. मोबाईल ॲडिक्शन किंवा बाकी काय गोष्टी असतील त्या टाळा. नंतर पुन्हा संध्याकाळी 7-8 पुढं कॉफी, चहा या गोष्टी किंवा हे जे गोष्टी आहेत त्या टाळा. आणि मुख्य म्हणजे दुपारच्या वेळेला झोपणं जर असेल तर ते कमी करा, शक्यतो असेल तर. पण जेवल्यानंतर लगेच आडवं पडणं हे टाळा. आणि पर्सनल मेसेज काय यायच्यानंतर, ही सगळी ज्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या की ज्या गोष्टी करा आणि ज्या गोष्टी करू नका, त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा, म्हणजे जवळजवळ कमी येतात. पण जर समजा एवढंही करून सुद्धा जर तुमचा हे जर लक्षणं कमी येत नसतील तर मात्र तुम्हाला डॉक्टरांना दाखवायला लागेल आणि त्याप्रमाणे पुढची ट्रीटमेंट ही पूर्ण करावी लागेल. थँक्यू.